कोकण निसर्गानं समृद्ध केलेली देवभूमी, वळणवळणं घेत दरीखोऱ्यातून धुरळा उडवत निसर्गाच्या विहंगम दृश्याचा वेध घेत गावागावातून धावणारी लालपरी आणि याच लालपरीसह एसटी बसच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी दशावताराला दिलेली साथ। कधीकाळी सर्व कलावंत याच एसटी बसने प्रवास करायचे, तर कधी दशावताराचा पेटाराही दिमाखात मिरवायचा तोही या जनसामान्यांच्या रथात। काळ मागे पडला, पण राज्य परिवहन महामंडळानं दिलेली साथ मात्र आजही तशीच आहे। काही कलावंत आजही याच लालपरीचा आधार घेत मनोरंजन आणि प्रबोधन करतात। यातील एक नाव म्हणजे आंबेगाव गावचे सुपुत्र आणि सावंतवाडी तालुक्याचे एक रत्न म्हणजेच महादेव शेळके। जेमतेम शिक्षण पण लहानपणापासूनच दशावताराची असलेली आवड यातूनच इच्छा असे त्यास मार्ग दिसे असंच काहीसं असणाऱ्या या कलावंताला संधी मिळाली आणि या संधीचं सोनं करत दोन तप त्याने आपल्या अभिनयासह त्याच्यामधील नम्रतेने अनेकांना मोहिनी घातली। दशावतारी कलावंत म्हणून आपले अष्टपैलूत्व सिद्ध करणाऱ्या या लोककलावंतास महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व अधिकारी आणि कर्मचारी वर्गालाही आमच्या प्रहार डिजिटलचा मानाचा मुजरा आणि पुढील वाटचालीसाठी मंगलमय शुभेच्छा। नमस्कार, अंतरंग दशावताराचे या मुलाखत सत्रात मी आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो। कोकणचा ध्यास आणि कोकणचा श्वास म्हणजे लोककला दशावतार। या लोककलेवर प्रेम करणारे अनेक रसिक मंडळी आहे, तितकीच प्रेमानं ही कला सादर करणारी कलावंत मंडळी आहे। त्यामुळे दशावतार लोककला खऱ्या अर्थाने समृद्ध झाली ती जशी रसिकांमुळे झाली, तशी या लोककलावंतांमुळे आणि त्यांच्या घरातील सर्व सदस्यांमुळे सुद्धा लोकप्रिय झालेली आहे। आज प्रत्येक माणूस या लोककलेवर अत्युत्नात प्रेम करताना आपल्याला दिसतो आणि हे मुलाखत सत्रामध्ये आपण प्रत्येक जण बघता। तुम्ही जो एवढा प्रतिसाद आम्हाला देताय हे खरं या लोककलेच्या आनंद किंवा लोककलेबद्दलचं प्रेम यातून आम्हाला दिसतं आणि आपण सातत्याने अशा प्रकारच्या मुलाखती घेतो, कलावंतांचं अंतरंग उघडण्याचा प्रयत्न करतो। त्याच्या आयुष्यामध्ये त्याची जी दशावतारी कलेबद्दल आलेले अनुभव आहेत ते अनुभव खऱ्या अर्थाने युवा कलावंतांना समृद्ध करणारे आहे, प्रत्येकाला एक वेगळे मार्गदर्शन करणारे आहे। आज आपण अशाच एका कलावंताला भेटणार आहोत, जे कलावंत आंबेगाव गावाचे सुपुत्र आहे, सावंतवाडी तालुक्याचं हे रत्न आहे, महादेव शेळके काका। महादेव शेळके काका यांनी दशावतारामध्ये जवळपास 2 तप इतकं त्यांनी काम केलेलं आहे। अगदी स्वर्गीय बाबी कलिंगडाजोगा यांच्याबरोबर सुद्धा त्यांच्या सानिध्यात त्यांनी दशावताराचा श्रीगणेश केला। यानंतर अनेक कंपनीमध्ये सुद्धा त्यांनी आपले दशावतार, आपली जी कला आहे, अदाकारी आहे, ती दाखवण्यासाठी ते सक्षम झाले। त्यांनी खलनायक, नायक याचबरोबर विनोदी भूमिका सुद्धा केलेल्या आहेत। दशावतारी नाटकाला नायक खलनायक इतकं सगळ्यात महत्वाचं असतं ते अष्टपैलू कलावंताला, आणि ते अष्टपैलू कलावंत म्हणून सध्याच्या घडीला गणले जातात। आपण आज त्यांना भेटणार आहोत, त्यांच्याशी हितगुज करणार आहोत। दशावतारामधला त्यांचा हा 24 वर्षाचा प्रवास नेमका कसा होता, तो समृद्ध कसा झाला, असे अनेक प्रश्न आपण त्यांना विचारणार आहोत, त्यातून उलगडा करणार आहोत। मी पुन्हा एकदा रसिक मायबापांना या ठिकाणी त्यांचं स्वागत करतो आणि या अंतरंग दशावताराचे या मुलाखत सत्रात मी शेळके काकांचं स्वागत करतो। काका, मनपूर्वक स्वागत। नमस्कार। हे प्रार्थच्या ह्याच्यामध्ये मला तुम्ही आपण बोलवलं, निमंत्रित केला, त्याबद्दल मी तुमचं अगदी अत्यंत आभारी आहोत। धन्यवाद वास्तविक तुमचे म्हणायला हवे, कारण ही संधी कुणालाही प्राप्त होत नाही आणि अशा संधीमुळेच आम्ही कलाकार खरोखरच अगदी कीर्तीचा शिखर सुद्धा गाठू शकतो। म्हणजे धन्यवाद, धन्यवाद मनपूर्वक आभार। काका, सुरुवातीला आपण प्रहारला धन्यवाद दिला, कीर्तीचं शिखर गाठू शकतो असं सुद्धा म्हटलं। खरं तर आपण आधीच कीर्तीचं शिखर गाठलेलं आहे। तुमच्याकडे बघितल्यानंतर तुमच्यातला सात्विकपणा आपल्याला पदोपदी जाणवतो। इतका सात्विक असताना सुद्धा किंवा तुमच्या चेहऱ्यावरचा एक सात्विक आनंद आम्हाला दिसतो, असं असताना सुद्धा तुम्ही दशावतारात म्हणे खलनायक करता, विलन करता, विलनच का आवडतो?
याला सुद्धा काय माहिती आहे. दशावतार म्हटल्याच्या नंतर एक मी अमुक एकच भूमिका सादर करीन असं नाही, त्याला दशावतार म्हटलं जातं. कारण ऐनवेळी केव्हाही कोणाच्या कोणावर कोणती बाजू येईल हे सांगता येणार नाही. त्यावेळी ती बाजू जो कलाकार पार करून येतो तो कलाकार. आणि हे आमच्यामुळे आम्हाला ह्याची सवय झालेली आहे की लहानपणापासून म्हणजे ज्यावेळी आम्ही दशावतार करीत गेलो त्यावेळी आज कोण खरं नाही गणेश तुम्ही जावा अमुक अमुक भूमिकेचा नाही आज विनोदी भूमिका नाही ज्यावेळी आज तुम्ही करायचे. काय माहित आहे ती शोभा करून नेणं आणि प्रेक्षक वर्गाचं समाधान करणं हे दशावतार कलेचं खरं उद्दिष्ट आहे आणि तेच आम्ही केलं. पण त्यातल्या त्यात मला खलनायक म्हणजे काय आवडतो तर एक त्याला जोश येतो, एनर्जी भारी असते. आणि तो जे ज्यावेळी कलाकार एक खलनायक म्हणून ज्यावेळी आपली दशावतारी स्टेजवर उभे राहतो ना त्यावेळी काही वेगळंच वातावरण निर्मिती होते आणि त्या कलाकाराने सुद्धा काय होत आहे त्यावेळी त्याला सुद्धा कळत नाही हो एवढा मला म्हणजे त्याबद्दल आनंद वाटतो आणि खरोखर आवर्जून मला हिलनच करावाशी. काका खूप सुंदर. खर तर दशावतारामध्ये तुम्ही काय करता यापेक्षा किती महत्वाचं सादरीकरण करता हा प्रश्न खूप महत्वाचा आहे आणि सुरुवातीला तुम्ही ते सांगून मोकळे झाला. काका तुमचं शिक्षण फक्त सातवी आहे? सातवी आहे. मग सातवी शिक्षण असलेला माणूस रंगमंच गाजवू कसा शकतो? काय माहिती अभ्यास करणं हे गरजेचं आहे हो. अक्षराची जर ओळख झाली तर ते तो सहज करू शकतो. एकाला राहून सुद्धा वाचून म्हणजे जिद्द पाहिजे, आत्मविश्वास पाहिजे, धडाडी पाहिजे. आणि ज्याच्या अंगात धडाडी आहे आत्मविश्वास जिद्द आहे हा त्रिवेणी संगम झाला. आणि या त्रिवेणी संगमाशी समोर होऊ तर कोणतेही कार्य कोणत्याही माणसानं केलं असेल त्याला शक्यच होणार हो. अशक्याचं काय फक्त करण्याची जिद्द हवी, आत्मीयता हवी. मी ते करीन हे स्वतःच्या मनाला आधी ठामपणे विचारलं पाहिजे आणि मनानं जर ती ग्वाही दिली तर जरूर पाऊल टाकतो यशस्वी होणार आणि तेच आम्ही आमच्या जीवनात केलं. म्हणजे शिक्षण नसून सुद्धा शिक्षण फारसं महत्वाचं नाही, जे मिळेल ते शिकण्याची तयारी असली पाहिजे आणि त्यातून तुम्ही समृद्ध होत गेला. बरोबर. खरं तर तुमचा व्यवसाय हा मेंढपाळाचा आहे, आपण शेळी पाळता. खरं तुमचं शिक्षण सुद्धा तितकं खूप झालं आणि आज जर आपण दशावतारचा अभ्यास केला तर ग्रॅज्युएट लेव्हलची माणसं तुमच्या दशावतारामध्ये खूप आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. मग अशा वेळी सातवीचा माणूस ग्रॅज्युएट लेव्हलच्या माणसांबरोबर जेव्हा शाब्दिक संघर्ष करतो तेव्हा ते भारी असतात किंवा ते खूप मजा येते ऐकायला, तेव्हा वाटत नाही तुमचं शिक्षण कमी आहे. काय माहिती हे तुम्ही बोलला हे सत्य. कारण आजच्या जर दशावतारामध्ये बघितलं तर ग्रॅज्युएट तरुण वर्ग पुष्कळ आहे कारण ते संस्कृती त्यांची चांगली आहे आणि आम्ही कमी शिकलेले आहोत तरी सुद्धा त्यांच्या बरोबर आम्ही त्यांच्या लेवलीनं जाणं हे हिताच असतं. आणि त्यांच्या लेवलीनं जर आम्ही नाही गेलो तर आमच्याकडे सारेजण बोट दाखवणार आहे का. त्याच्यापेक्षा माणसाला जनरल नॉलेज पाहिजे, अनुभव पाहिजे आणि ते सुद्धा जाणकार कलाकारांच्या सहवासात राहिल्याच्या नंतर ते अनुभव त्याच्यात आपोआप निर्माण होतात. कारण त्यांची मर्जी संपादन करून ते हवं ते घ्यायचं कारण अनुभवासारखं गुरु नाही. काका सुंदर. त्यांचे अनुभव हा सर्वश्रेष्ठ गुरु आहे असं आपण म्हणतो आणि ते 100% खरं आहे. आपण कोणकोणत्या दिग्गज कलावंतांच्या सहवासात दिवस काढले? काय म्हणजे या दशावतारी क्षेत्रात ज्यावेळी मी आलो ना खरोखरच म्हणजे एक मला असं वाटायचं की आपण एक दशावतारी कलावंत होतो आणि कलावंत मी होणार जगाच्या समोर जाणार थोडीफार का असेल हो अशी एक माझं ध्येय होतं, इच्छा होती, मन माझं मला सांगत होत पण संधी मिळत नव्हती. त्यावेळी आमचं आमच्या गावामध्ये छत्रपाल दशावतार नाट्य मंडळ होत आणि त्याच्यातून आम्ही लहान मोठ्या भूमिका करायच्या हळूहळू हळूहळू काय झालं हे आमचे कालेरेचे ते दत्ताराम शेळके म्हणजे आमचे परम मित्र हो त्यांची माझी गाठाभेट झाली आणि गाठाभेट झाली त्यावेळी ते सिद्धेश्वर दशावतार नाट्य मंडळ दोडामार त्याच्यात एक कलाकार म्हणून काम करायचे. त्यावेळी ते मला म्हणाले की तू येतो तर ये माझ्या बरोबर. मी तिथे त्यांच्याबरोबर गेलो आणखीन माझ्यात म्हणजे उत्स्फूर्तता निर्माण झाली. लहान मोठे म्हणजे कसं पाहिजे त्यावेळी आम्ही नवीन कलाकार असल्यामुळे केव्हा तरी आम्हाला खाली मान सुद्धा घालून राहावं लागलं आणि ते आम्ही सहन केलं म्हणून इथपर्यंत आम्ही वाटचाल केली. आणि त्याच्यानंतर मी पहिला जे माझा ठराव झाला तो आपल्या आरोग्य कंपनी तिथे एक वर्ष काढलं. त्याच्यानंतर खाणोलकर दशावतारामध्ये तिथेही एक वर्ष काढलं. तिथे मला चांगलेच म्हणजे माझ्या मार्गदर्शक मिळाले
कारण आता आमचे नटवर्य नटसम्राट आपले रेडीचे जय शिंगराणे राणे भाऊ त्यांच्यासारखे थोर कलाकार सानिध्य त्यांच्या बरोबरच वेग असायचे. त्याच्यामुळे काय विचारलो तर दुसऱ्या बाजूने आमचे अण्णा गावडे काय ते काही मला गोष्टी सांगायचे, ए असं करायचं, ए तसं करायचं, विलन असं करायचं, राजा असं असं बोलायचं. म्हणजे त्यांचं ते थोडस सुरेश गुरु अण्णा गावकर म्हणजे असे बरेच काही काही मोठमोठे कलाकार होते. खेळेकर पुरुषोत्तम खेळेकर त्या सर्वांच्या सहवासात राहून मी थोडंफार थोडा 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 आणि त्याच्यानंतर मग पुढं काय आलं म्हणजे अजूनही की तरी पण माझं मन शांत झालं नाही. काय माहित आहे एवढं जरी झालं तरी पुन्हा मला कोण धरवणार काय करणार म्हणजे असे विचार मी कमी आहे, मी अजून कमी आहे आणि अजूनही कमी झाले हो तसं काही अजूनही कमी झाले काय तर मी अजून कमी आहे मग मला पुढचा मार्ग कसा मिळेल असं करता 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 एक दिवशी मला कळलं की व आपले आमचे महापुरुष दशावतार नाट्यमंडळाचे मला माननीय श्री भाई शिर्के त्यांचं आणि आमचे कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ म्हणजे ज्यांना आम्ही बाबा म्हणून खरोखरच बाबा त्या त्यांच्या मूर्ती म्हणजे आमच्या त्या ठिकाणी खरा बोध आम्हाला दशावतार आहे आणि दशावतार कलावंत घडवलं त्याने तर ते त्यावेळी एकत्रित करून कंपनी चालवायची. मी शिर्क्याने भेटलो ते भाई शिर्के आणि ते म्हणजे तुम्ही या ते काय मन मिळव माणूस आहे खरोखर त्यांच्याकडे आता सुद्धा जरी एखादा कलाकार गेला तरी नको म्हणणार नाही चांगले म्हणून सज्जन आहे काय तर म्हण या तुम्ही मग आम्ही मी त्यांच्याजवळ गेलो साधारणपणे एक वर्ष गेलो आणि अखेरच्या क्षणी म्हणजे बाबाने सांगितलं की शिर्के मात्र तुम्ही माझ्या कपडे राहायला हवे तुम्ही जायचं नाही का तुमच्यासारखे चांगला सद्गुणी माणूस आणि तुमच्या अंगात कलाही आहे का म्हणजे मी त्यांच्या शब्दाला मान देऊन म्हणजे राहिलो कारण मला ते साध्यच करायचं आहे ना आणि त्याने सुद्धा मला बरेचसे मार्गदर्शन या कलेविषयी सांगितलं की त्यांचं एक असं म्हणणं होतं की माझ्या कंपनीमध्ये नवीन कुणीही कलाकार येऊ पण तो केव्हा घरी राहणार नाही तो दशावतारच करणार माझा आत्मविश्वास आहे का हे त्यांचं वाक्य आहे अजूनही मी विसरलो आणि मी माझ्या जीवनाच्या शेवटच्या अंतापर्यंत हे वाक्य विसरू शकत नाहीच अजूनही आज पण मी तुमच्या समोर बोलतोय पण त्यांची मूर्ती माझ्या समोर दिसते एवढं माझं आत्मीयतेच प्रेम आहे काय आणि असा एक प्रसंग की त्याच्यानंतर मी त्यांच्या एक वर्ष दोन वर्ष काढली आणि तिसऱ्या वर्षी म्हणजे आमचे हार्मोनियम म्हणजे माझे परमप्रिय मित्र शैलेश साहू तेही त्यावेळी माझ्याबरोबर तिथेच होते कलेश्वरमध्ये आणि त्याच्यानंतर ते वालावकर मंडळामध्ये ठेवले आणि त्यावेळी असं झालं की मी कुठेतरी सावंतवाडला गेलो होतो आणि काय म्हणजे आमचा घरचा संसारच असतो ना ते घोडे वगैरे काय काय आहेतच ते ह्या कर असतेवेळी यांच्याने मला फोन केला त्यावेळी कसं म्हणजे हा मोबाईल नव्हता हो सगळ्यांकडेच मोबाईल नव्हते आता मोठमोठे मोबाईल झाले सगळं जग अगदी बसल्या बसल्या दिसतंय फार उत्तम झालं आणखीनही पुढं असं चांगलं काहीतरी व्हायला जाऊ काय तर त्याने मला फोन केला कारण तो घरातला फोन असल्यामुळे कोणाचा नंबर हे काही कळत नाही ना पुन्हा केला तर आमच्या तो लहान मुलानं उतरला आणि मला बाबा तुम्हाला कोणतरी बोलवलं गेलो बोललो तर म्हटलं हो तुम्ही कुठे ठरलात काय कोणाजवळ तर म्हटलं ना अजून काही तसं ठरलेलं नाही तुम्ही येतात का मोठ्या कंपनीमध्ये आता मोठ्या कंपनीमध्ये म्हटल्यानंतर थोडीशी जरा हृदयाच्या ठिकाणी घाबरण झाली हो काय माहिती हे काय मोठमोठे कलाकार असणार आणि त्यांच्या समीर आम्ही राहणार म्हणजे तिथपर्यंत आपणाला जमेल उद्या सकाळी जर समजा त्याच्यामध्ये गेलो तर तो पर्व आपण पार केलं पाहिजे आणि अर्धवट जर टाकून पळवत आपले नाव किती फुकट जाणार ना नाव जायला काय एका सेकंदात जातो कमवायला खूप वेळ लागतो सारं आयुष्य जरी गेलं तरी ते मिळत नाही का तरी पण मी माझ्या मतानं होय म्हटलं तर करूया मग जाऊया तर तिथे मग आम्ही दोघे जण तिथे गेलो त्यावेळी आमचे वालावकर कंपनीचे मालक श्री नाता नाना का मस्त त्यांनी काही आपली समजावून चार गोष्टी सांगितलं तसं काय तुम्ही घेऊ नका या आणि मग आम्ही तिथे मी ठरलो त्यावर्षी तिथे ठरलो हळूहळू लहान मोठे त्यावेळी आमच्या बरोबर भास्कर भाऊ राजेंद्र गावडे आपले आमचे उदय गुणसकर
असे बरेचसे कलाकार म्हणजे चांगले उत्कृष्ट कलाकार होते आणि त्यांचे आम्ही म्हणजे काय हो, पण एक कुणी म्हण म्हटलेले की आपल्या बरोबर जे आपले सहकारी हवे आपल्यापेक्षा उच्च प्रतीचे अभ्यास हवे, आणि ते जर अभ्यास असले तर आपणही अभ्यास करतो कारण त्यांच्यामुळे आपण एक घडू शकतो, पण घेणार आणि आम्ही तेच केलं. आम्ही लहान झालो काय माहिती एकमेकाच्या सहवासात जाऊन एकमेकाजवळ जर मायेने एकमेकाशी राहिलं तर सगळं जे आपलंच आहे हो, सगळेच आम्ही भाऊ भाऊ आहो माया करीत, नाही तर दुश्मन सुद्धा होऊ शकतो, पण आम्ही ते केलं नाही. त्यांच्याशी मायेने राहिलो, त्यांच्याने मला खूप अगदी प्रेम दिलं, त्यांच्यावर वस्ती वस्ती राहिलो काय. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी मग मी आपले शरद मचेमारकर ते विमान कंपनीचे मालक त्याने ते त्यावेळी आपले हे संचालक त्याच्या संचालक पद बाळकृष्ण गोरे दशावतारांचं होतं, त्या मंडळात मी तो सुद्धा कशाला आर दशावता भट संकास, पण भट संकास हा मला कोणी शिकवला. तर बघा आपले भरणी आयनर भरणी म्हणजे देवगडला लागून हो कणकवली तालुक्यामध्ये येते ते, त्यावेळी आमच्या कलेश्वर म्हणजे आमच्या बाबा म्हणजे बाबी कलिंग यांची जत्रा होती आणि त्यावेळी आठ अशावतार कोण करायचे आमचे भाई कलिंग, पण त्या दिवशी जो आरदवाला होता तो नक्की आला नाही. आता आरदवाला आलेला नाही म्हणजे भाई कलिंगन अरे का छोटी मालक आहे ते कशी तरी शोभा रात्री झालीच पाहिजे, म्हणून याने विचार पडला की आता आठ अशावतार भट संता तू कोण करणार. ते बाबाने मला बरोबर विचार इकडे या, मला ते लाज वाटायची हो ते हो जाओ करायचे ते आम्ही काय ते कुठे म्हणलो तरी पण एक कला तुम्हाला आठ दशावतार आठ दशावतार म्हटल्यावर मी घाबरलो बाबा, म्हटलं माझ्याकडून हे शक्य होणार तर आतापर्यंत मी काय केलंच नाही हो, वाटल्यात मला सोंग नसलं तर मी झोपेत झालं, पण हे म्हणजे का होणार नाही अरे आईच्या उदरातून कोण शिकून आला आहे, येताना कोणीही शिकून आलेलं नाही, हे शिकण्यासाठी जागा आहे आणि देवाने आपल्याला शिकण्यासाठी इथं पाठवलेलं आहे, त्यावेळी तुला मी शिकविणार तू ते करायला हवं का, आणि माझा शब्द आहे माझा आशीर्वाद नमस्कार केला हो करलं, आणि मी स्वतः पकवाच म्हणजे आठ दशावताराला जो पकवाज ते मी स्वतः पकवाजवर बसणार काही गडबडायची कारण नाही, ते स्वतः स्वतः हो स्वतः बाबी कलिंगण स्वतः पण त्यांची माझी नजर त्यांच्यावर होती माझं काय चुकतंय काही न चुकताय प्रसंग पहिला ना काय ते हसून हसून बोलायचे आणि मान हवायचे म्हणजे बरोबर आहे हे एक आमची खूण. त्या दिवशी मी पार पाडले होते मलाही म्हणाले वा छान केलं तू नवीन असून म्हणजे तुझ्यात सुधारणा होईल आणि तू करू शकते म्हणजे कोणत्याही बाजूला जाऊ शकतो काय आणि त्याच्यानंतर ते झालं ना मग मी ह्याच्यामध्ये आपल्या वालावलकर मंडळामध्ये गेलो तरी आठ दशावतार करायचो आठ दशावतार करून मी हो कसं माझ्यावर आले आपले आमचे हे नटवरे नट सम्राट उदय कोणसकर हे वगैरे माझ्या सानिध्यात होते त्यांच्या समवेत मी होतो ते म्हणायचे की शेळकी तुम्ही पूर्वीच्या दशावतारात आठवून दिला म्हणजे आठ दशावतार करून सुद्धा मी एका वेळी पहिल्या प्रवेशला जायचो कसं शक्य असायचं काय करणार अशा वेळी काय करायचं कलाकार. तर ज्यावेळी म्हणजे आता आठ दशावतार संतासुर म्हटल्याच्या नंतर आम्ही टोपर घालणार संतासुर मग आपला वाळीकरण मेकअप आहे तो आधीच करून ठेवा, तर आपल्याला जरण झालं पाहिजे आपलं जे काय आपलं एक रासपाड आहे एक विलन आहे मग याचा काय लागणार सामान बाजूलाच काढून आधीच त्यांना कारण त्याला जागरूकता हवी काय झोप नसायला हवी झोप कमी होत झोपेमध्ये राहिला तो काहीच करू शकत नाही काय तर ते आधीच काढून ठेवायचं भट संकासूर आपला व संकासूर संपला लगेच आल्याच्या नंतर आपण ते कपडे उतरले आधी पहिलं ड्रेसिंग करायचं मग मेकअप करायचं हो तोपर्यंत आपल्या पुढे जाणार म्हणजे आपण जायचं असेल तर तोपर्यंत ते वाजवणार आणि एकमेकाला ते साथ आहेत ना हो आणि ते करायचं आणि जायचं आणि शेवटी हे सर्व घडतं तर कुणामुळे निष्ठावंत माणूस हवा या दशावतार क्षेत्रात निष्ठावंत हवा आणि ती बुद्धीचे देवता गणपती गजानन त्यांचे जर निष्ठावंत राहून सेवा केल्याच्या नंतर तो आपला नक्कीच बुद्धी देणार आणि चांगलाच मार्ग दाखवणार आणि वाटेल त्या तरी तर विघ्न आलं तरी तो दूर करत विघ्न विनाशकच म्हटला जातोय ना आणि तिथे जर मन
धन तन एकाग्र करून जर त्याची सेवा केली तो वाया जाईल का मुळीच जाणार. आत्मविश्वास मला आहे. आणि त्याच्यानंतर मग हळूहळू मी जैनमान कंपनीमध्ये गेलो. जैनमान कंपनीमध्ये असं ज्यावेळी म्हणजे जैनमान कंपनी ज्यावेळी आपले आमच्या श्री शरद मोचेमाकर म्हणजे भाई भाईने ज्यावेळी निर्माण केली त्यावेळी आम्ही पहिले कलाकार हो जैनमान कंपनी तो नटवरे नटसम्राट विलास तेंडुलकर हे आमच्या श्रेष्ठ कला सगळ्यात मोठे लोंढे त्याच्यानंतर हे आपले आमचे म्हणजे असे बरेचसे कलाकार होते. आणि त्याच्यात काय झालं म्हणजे ते म्हणायला लागले की आता पहिलं म्हणजे स्टार्ट मध्ये म्हणजे पहिलं आणि आम्हाला सर्वांना म्हणले तुम्ही पहिलं आमच्या कंपनीचं आज उद्घाटन आहे सर्वजण नाटकाला म्हणजे कलाकार ठरलेले हजर राहायचे. काका आपण दशावतारचा प्रवास करत असताना अनेक कंपन्यांबद्दल तुम्ही छान सांगितलं कोणकोणच्या कशा कशा प्रकारे तुम्ही कोणी कोणी तुम्हाला मदत केली आणि तुम्ही कसे कसे उभे राहिलात म्हणजे दशावतारामध्ये जिथे कमी तिथे मी ही जर आपण उक्ती वापरली तर दशावतार खूप छान करता येतं असं एकंदरीत तुमच्या या सगळ्या अनुभवावरून कळलं. पुन्हा तुम्ही संगतीचं सुद्धा सांगितलं खरं तर गोचिड ज्याला आपण गोचिड म्हणतो बरोबर ना गोचिड ही गायीच्या आचळाकडे असते पण ती रक्त पिते आणि गायीच्या आचळात दूध असतं ते बिचाऱ्याला कळतच नाही मग हे संगतीचे परिणाम आहे. संगत आपण ठरल्यानंतर म्हणजे आपण कोणाच्या संगतीमध्ये आहोत त्याच्यावरून आपलं मूल्यांकन ठरलं जातं. अगदी महाभारतामध्ये सुद्धा खूप दृष्टांत सांगता येण्यासारखं आहे की अर्जुन हा खूप काही भारी दुर्योधन म्हणजे खूप काही भारी धनुर्धर नव्हता पण कृष्ण संगती राहिल्यामुळे तो नराचा नारायण झाला आणि कर्ण इतका सगळा भारी असून सुद्धा तो दुर्योधनाच्या संगतीत गेला आणि होतं ते नव्हतं त्याने करून घेतलं हा संगतीचा फरक घेतलं. आणि हे सगळं तुम्ही छान सांगतात खूप वेगळं असं आल्हाददायक वातावरण निर्माण होते. पण अजून मला एक राऊंड राऊंड एक प्रश्न वाट म्हणजे त्याच्याकडून प्रश्नाकडे मला जाय असं वाटतंय की तुम्ही काका मेंढ्या पाळ आहात तुम्ही एक धनगर समाजाचं माणूस आहात तुमचं जर तुमचा पेहराव किंवा तुमचं एकंदरीत वातावरण बघितलं तर थोडी अशिक्षित अशा प्रकारच्या वातावरणामध्ये तुम्ही लहानाचे मोठे झालेले आहात सातवी पर्यंत जेमतेम शिक्षण बरोबर ना आणि भारतीय आरक्षण म्हणजे जे काही आरक्षण आहे आपलं त्या आरक्षणानुसार तुम्ही त्या समाजातले असल्यामुळे तुम्हाला आरक्षणाचा फायदा मिळाला होता शिक्षणामध्ये आहे नोकरीमध्ये आहे आणि त्यावेळेची सातवी म्हणजे खूप काही कमी नाही. मग अशा वेळी तुम्हाला फॉरेस्ट खात्याची नोकरी सुद्धा आलेली होती तुम्ही फॉरेस्ट खात्याच्या नोकरीवर हजर सुद्धा झालेला होता आणि एकाएकी तिच्यावर लाथ मारली आणि दशावतारात गेला काय आहे नेमकं काय लॉजिक काय काय म्हणजे आता माणूस कोणत्या कुलात जन्माला याला महत्व पण जन्माला येऊन त्यानं काय केलं फार मोठं महत्व आता खरोखरच आमचा व्यवसाय म्हणजे पिढीचा व्यवसाय मेंढपाल करावं का शेरडं राखावी गाई गुरे राखाव्यात आमचा पिढीचाच व्यवसाय आहे. कारण त्यावेळी आमच्या समाजाला म्हणजे शिक्षण माहीत सुद्धा नव्हतं तरी सुद्धा आमचे वडील हे सर्व म्हणजे हे एवढ्या पदाला येऊन पोहोचण्याला कारणीभूत माझे वडील कारण त्यांना दशावताराबद्दल खूप आवड होती का आणि त्यांना असं वाटायचं की गरीब परिस्थिती आमची एकदम भलायकी हो सकाळी आहे तर संध्याकाळी नाही संध्याकाळी तर सकाळी नाही अशी परिस्थिती तरी पण त्यांना असं वाटायचं की आपली मुलं चार अक्षर शिकली पाहिजे आता जगाबरोबर ती सुद्धा खेळली पाहिजे आणि माझ्या सुद्धा कुटुंबात माझ्या सुद्धा समाजात की त्यांना दशावतार कला म्हणजे नाटकं बघायचा खूप छंद होता आवड ते असं मार्गाने चालला तसं ते नाटकाची भाषणच करायचे अजूनही आमच्या म्हणजे जुने लोक जे आमच्या वडिलांच्या सहवासात आहेत ते अजूनही सांगतात ते का तर ते येऊन ह्या गोष्टी सर्व सांगायचे त्याच्यामुळे आमच्या मनाने उत्कृष्ट निर्माण झाली आपणही बाई कलाकार व्हावं आपणही नाटकं करावी का आणि आम्ही काही शाळेमध्ये तिथे आम्हाला शाळा जर होती आमच्या सहवासात तसे काही आमच्या समाजाचा म्हणजे होता पण तो आमच्यापासून दूर होता आणि आमचं जे नेमकंच घर होतं की नाही ते मध्ये अगदी मध्यक्षण म्हणजे एका वाडीमध्ये आणि ते सगळे आपले म्हणजे त्यांच्या समाजासाठी आम्ही सगळे एक ठिकाणी राहायचो त्यांच्याबरोबर आमचं खेळ खेळायचो का तर एक आवड निर्माण झाली आणि असं मी त्यावेळी पाचवीला होतो आणि त्याच्यामध्ये दशावतारामध्ये बारीकसं छोटंसं सरस्वती पूजन दशावतार केलं
आणि हळूहळू 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 काय केलं म्हणजे मी मोठा दशावतारी झालो असं आमच्या गावात ते नाट्य मंडळ होतं काय आमचे सगळे मोठमोठी माणसं ते करायचे ते आम्ही बघायचो आणि हळूहळू काय झालं माहिती नंतर मग मला एक दशावतार बॉईस मध्ये एक माझे मित्र होते म्हणजे तू बॉईस मध्ये ते तर म्हटलं बरं आहे हो त्यावेळी जरा कसं तरुण होतो आम्ही म्हणजे जरा म्हणजे कुठच्याही गोष्टी करायची जिद्द म्हणजे आनंद येतो घेतो काही दिवस मी एक म्हणजे नाही म्हटलं तरी 4-5 वर्ष सर्व्हिस केली हो होय पण माझं मन लागेल मन लागणं महत्वाचं मन लागणं महत्वाचं कारण आज आम्हाला आरक्षण होतं ज्यावेळी मी जरी 7वी शिकलो तरी असतो असतो आणि जरी चिकाटी तिथे राहिलो असतो आज मला वरची पदवी सुद्धा प्राप्त झाली नक्की नक्की पण या सर्व गोष्टीवर मी लाच मारली का मी विचार केला की हे तरी केलं तरी फक्त पैसेच मिळणार जग पाहता येणार नाही आणि हे सुद्धा काय माहित आहे पूर्व संचित आहे परमेश्वरानं ज्यावेळी प्रत्येक माणसाला जन्म दिला त्यावेळी त्याला कर्म दिलेलं आहे आणि त्याच कर्म कुठे आहे तो तिथेच ते त्याला ओढून नेणार कारण आमच्या प्रारब्धात काय होतं तर त्या गणपतीची सेवा तुमच्या हातून होणार काय धार्मिक स्थळांना भेटी देणार प्रत्येक देवदेवतांचं दर्शन मिळणार म्हणजे तो जे आनंद आम्ही जन्माला येताना ते मागून आलो होतो ते आम्हाला कसं दूर जाईल हळूहळू मी दशावताराकडे ओढलो पण मेंढपाळ हा आमचा मुख्य व्यवसाय अजूनही माझी मेंढरं आहेत हो शेळ्या आहेत अजूनही मी त्यांचं राखण करतो आहे अति जोपासना करतो आहे काका छान म्हणजे तुम्ही एक प्रारब्धाचा म्हणजे सांगितलं जे तुमचं आहे ते तुमच्याकडे जे मिळणार तुमच्या वाट्याचं कोणी हिसकावून घेऊ शकत नाही म्हणून तुम्ही फॉरेस्टवर लात मारली त्याचं फक्त एकमेव कारण तुमच्या मनाला ती नोकरी पटत नव्हती आणि तुम्ही दशावतराचा हव्यास पकडला तर काका हे खूपच म्हणजे ही कल्पना वाटते की एखादा नाही तर तुम्ही निश्चितच अधिकारी होऊ शकला असतात काका तुम्ही या समाजाचे आहात मग तुम्हाला कधी धनगर बांधवांची भूमिका वगैरे करण्याचा कधी हे आलाय का योग आला का हा अगदी छान प्रश्न केला तो काय माहिती मी ज्यावेळी जयनमान कंपनी म्हणजे जेव्हा कंपनीची निर्मिती झाली त्यावेळी त्या कंपनीमध्ये मी म्हणजे ठरलो मला काय त्यांनी तसं सांगितलं बघ तुझं अमुक भूमिका म्हणून 8-10 वर्ष वगैरे मी करणार होतो काय आमचे एक थोड्याफार जत्रा असतील म्हणजे कोणी असं डबल लागेल तर तुम्ही ते काय काय हरकत नाही काही येणार आणि असा एक प्रसंग आला की नाटक आमचं गोवा पाली आणि ते सुद्धा 4 जुलैला तारीख सुद्धा होय ते याचा म्हणजे पालव्याच्या देवीचा वाढदिवस होता आणि शरद पाई म्हणून झाले की आम्ही नाटक ठरलेलं आहे आम्ही सगळे कलाकार म्हणजे आपले नटवरे नटसम्राट तेंडुलकर साहेब त्याच्यानंतर आपले लोंढे जे काय आमच्या म्हणजे भैरवकर असे बरेच सगळे म्हणजे सहकलाकार होतो ते सगळे जमलं गेलो नाटक बोलणी झालं पण नाटक बोलण्याबरोबर तेंडुलकर म्हणू लागले की शेळके तुम्हाला आता धनगराचीच भूमिका करावी लागेल धनगराची भूमिका म्हटल्यावर मी चावरावरा झालो कारण त्या समाजाचा मी माझ्याकडून ती कितपर्यंत चांगली होईल शंका समजा मी त्या समाजाला जर बोलता बोलता कुठेतरी पाचकला आणि नको तो शब्द माझ्या तोंडात आला तर मग काय म्हणजे स्वतः स्वतःला लाज वाटतो नाही म्हटलं मला एवढं मला सांगू नका वाटल्यास मी एखादा सेवक करीन काय नसतं तर अन्य काहीही करीन पण मला धनगराची भूमिका दिली माझ्याकडून होणार नाही हो आमच्या शशामध्ये काहीच पाहिजे तुम्हीच करा हो करा तरी मी सांगतोय ना करा तुम्ही तर काय प्रसंग घडल्यावर काय झाला बरं नाही की दशावतार आहे बरोबर काय करणार नाही शेवटी मी धनगराची भूमिका त्या दिवशी पहिली गेली म्हणजे भीतच केली किती काय झालं हे माझं मला काय विचारून सांगा तुम्ही त्या संदर्भात आणि हळूहळू अमर्याद म्हणून त्या खेळाचं नाम होत आणि हळूहळू तोच खेळ म्हणजे काय दशावतारात काय मजा खेळ म्हणजे एक दोन चारच खेळ चालतात होता सर्व आणि मागणीनुसार कोणी मागितला तर कलाकारानुसार तो केला होता आता हे होत तर तोच खेळ चालू झाला आणि हळूहळू मग मुंबईला आम्ही गेलो मुंबईला मी मजेत केला तो म्हणजे मग मला वाटलं की माझ्या समाजाची ही भूमिका आहे त्या समाजात मी जन्मलो आहे कारण आईला आईच म्हटलं पाहिजे बापाला बापच म्हटलं पाहिजे मग हा तर माझा समाज आहे ना आणि त्याच्या धनगराच्याच पोटातून माझा जन्म झाला आहे मग धनगराची भूमिका करायला मी कशाला असतो मग मात्र छान आणि ते आवडले मग सगळे माझे सहकारी सुद्धा म्हणायचे की आता तुम्ही चांगली करता
तुला आठवत का एखाद दुसरा डायलॉग ते भूमी गेला तुम्ही जेव्हा गेला तेव्हा असा एखाद दुसरा डायलॉग वगैरे? नाही काय माहिती, आता धनगर म्हटल्याच्या नंतर आमची बोलण्याची भाषा वेगळी असते. आमची मेंढराला म्हणजे शेळ्याला वळवण्याची एक म्हणजे आवाज काढण्याची पद्धत वेगळी, असे काही जे गोष्टी असतात ना त्याच आम्ही केल्या ना, म्हणजे म्हणजे त्या सहज सहज येऊ लागल्या हो काय आपल्या की ज्यावेळी म्हणजे वाटलं पाहिजे की मी आज बघ अमुकच म्हणून जातोय, म्हणजे तो जसा होता ते चित्रीकरण आपल्या नेत्रासमोर उभं करायचं त्या पद्धतीनेच आपण वागलं पाहिजे, तर ती कला सादर होणार आणि लोकांना ती भूमिका वाटणार. बरोबर. एखादा डायलॉग वगैरे आठवतोय का? तसे कसे माहिती अनेक डायलॉग असतात ते, त्यावेळी काय माहिती तो आपल्या विलास तिरुमध्ये बाबल्या बाबल्या क्यारे क्यारे करायचा, त्याच्यावर मी लागत तुला खाऊन खाऊन किंवा चराब झाली हा काय म्हणजे अशा वेगवेगळ्या, कारण पण समोरचा चांगला हुशार म्हणून मी तुम्हाला केव्हाही केव्हा कुठच्याही क्षेत्रात जरी आपण गेलो ना तर आपले जे सहकार्य आहेत ते आपल्याही पेक्षा उच्च दर्जाचे होते, तरच आपल्याला काहीतरी मिळणार. आणि माझे जे सहकार्य होते ते माझ्याही पेक्षा उच्च दर्जाचे, बरेच असे कलाकार म्हणजे चांगले चांगले त्यांच्या सहवासात मी आलेलो, पुष्कळ जणांनी मला ज्ञान दिलं. उदाहरणार्थ खलनायक म्हटल्याच्यानंतर खरोखरच मी अगदी आवर्जून नाव घेतो की आमचे दादा कोणसकर, आणि खलनायक माझ्या मनात बिंबवलं म्हणजे त्यानेच बिंबवलं दादा कोणसकर त्यांच्या सहवासात. म्हणजे विलन म्हणजे का, खलनायक गेला कसा बसायला कसा हवा, सभेत गेल्याच्या नंतर प्रत्येक भूमिकेला बसायला हवं, ताप कसं राहिलं पाहिजे, शब्दपीक काय करायचे, अभिनय काय करायचे, हे काका खूप सुंदर आहे. म्हणजे एका धनगर बांधवांची सुद्धा भूमिका तुम्ही त्या जातीमध्ये असून सुद्धा छानपणे स्वीकारला आणि ती सादरीकरण केलं आणि मुंबई सारख्या म्हणजे महानगरीमध्ये सुद्धा तुमचा उदो उदो झाला. असं म्हणतात संत कबीरांचं एक वचन आहे, मत पूछो जात साधू की पूछो उसका ज्ञान, मोल होता है तलवारी का रह दो खाली मैं. माणूस कोणत्या जातीमध्ये जन्माला आला हे खूप महत्वाचं नसतं, कारण जर आपण सगळ्या जे आपले साधू आहेत किंवा जे आपले ऋषी आहेत त्या सगळ्या ऋषींचा जर आपण या ठिकाणी अभ्यास केला तर सगळे ऋषीचं कुळ काय खूप श्रेष्ठ नाही आहे, पण कोणत्याही कुळामध्ये जन्म लावून आकाशाला भेटता येतं त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, एपीजे अब्दुल कलाम ही सगळी मोठी माणसं झाली कारण त्यांनी आपल्या कुळाचा विचार केला नाही समाजाचा विचार केला. आणि आपण सुद्धा अगदी तोच वसा पुढे चालवताय की तुमच्याकडे जेव्हा ती पहिली भूमिका आली त्यानंतर थोडस लाजणं आणि त्यानंतर ती भूमिका ताकदीनं करणं हे सगळं भारी आहे किंवा हे सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत. काका तुम्ही धनगर आहात आणि धनगर समाजाच्या भूमिका वटवल्यात, मग तुम्हाला कमीपणा वगैरे काही वाटलं का? काय माहिती त्याच कुळात माझा जन्म झाला हो, आता धनगर म्हणायला लाज कसली आहे हो, त्या कुळात जन्माला आलो हो, धनगर म्हणजे कोणी सामान्य नव्हे का, धनगर म्हणजे धनाचा आगर आहे हो, ही ईश्वरी देणगी आहे का, आम्ही लंगोटी दबारे हो लंगोटी धारी समशान भा काय म्हणतात ना त्या तसे आहो, काय शंकर बघा आमचे कैलासनाथ महादेव लंगोटी धारी त्यांचीच औषध मो आम्ही, आम्ही कुठे केव्हाही कसे राहिलो तरी आम्हाला त्याच्याबद्दल कुठल्याही भीती सुद्धा नाही, तरी पण धनगर म्हटल्याच्या नंतर अजूनही आमच्या अंगात रोमांचक निर्माण होतं की आपल्या जातीबद्दलचा स्वाभिमान हे सर्व आम्ही करतो हे एक मायेचा खेळ आहे, पण समाजाला कोणी कधी विसरू नये, समाजावर लात मारू नये, ज्या समाजात जन्मलो त्याचाच वारसा घेऊन आपण पुढे चाललो तर आपल्या मागाहून जन्माला येणारी पिढी सुद्धा तो वारसा चालू होता ना. आमच्या आई वडिलांना तेच केलं की समाजापासून दूर राहिले नाही, सर्व काही केलं पण समाज सोडलेला नाही, धनगर ओबी धनगर आवड आम्ही सांगू शकतो आमचा बा धनगर कुला जन्म मला आम्ही आलो आणि जातीवंत धनगर स्वाभिमान आहे. काका खूप सुंदर हा स्वाभिमान तुमच्या नसानसात मला दिसतोय. काका तुमच्या समाजामध्ये चपई नावाचं एक नृत्य केलं जात, त्या नृत्याबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल. आता विषय आला म्हणूनच हा प्रश्न विचारतोय थोडासा. काय माहिती आता आम्ही धनगर म्हटल्यानंतर प्रत्येक समाजाच्या मग कुठलाही असू दे त्याच्या चाली रीती रिवाज रूढी वेगवेगळ्या असतात. नक्की नक्की बरोबर. आणि त्या चाली रीती रिवाज रूढी प्रमाणे जो तो आप आपलं म्हणजे जे काही करायचं असतं म्हणजे सणाला त्या पद्धतीने तो करतो. आता आम्ही धनगर समाजात जन्माला आलो म्हणजे आमचा सर्वात मोठा म्हणजे काय दसरा सण,
फक्त एवढे आमचा देव वगैरे पुण्य काही गोष्टी करणे आणि त्याच्यानंतर एक चपई होते कसं कसं आता आम्ही प्रत्येकाच्या घरोघरी आम्ही सुद्धा आता म्हणजे सगळेच गणपती पुरतो म्हणजे हिंदूचा गणपती पुरतो बरोबर आम्ही पण आता गणपती पुरतो आमचं जेव्हा भजन असतं सगळं काही चांगलं छान अगदी गणपती सेवा करतो त्या म्हणजे 5 दिवस 7 दिवस जे ज्याला ज्याच्या त्याच्या ऐपतीप्रमाणे तो त्याची सेवा करतो पुन्हा करतो तसा दसरा सुद्धा आमचा एक धार्मिक आणि वार्षिक सण आहे मग ती तशाच पद्धतीने आम्ही ती सर्व घरात तयारी करून मग काय करणार तर चपई नृत्य करायचं आपली पिढी जातात ती गज म्हणजे गज नृत्य म्हणतात ना आता गज म्हणजे हत्ती गज म्हटल्याच्या नंतर तुम्ही आता लक्षात घ्या हो गज म्हणजे हत्ती हत्ती म्हणजे भला मोठा आणि त्याचबरोबर गज म्हणजे गजानना सुद्धा म्हणजे त्या गणपतीच नृत्य ते मी काय मगाशी म्हणालो आम्ही आहोत ते शंकराचेच वंश आहोत का आणि तेच आम्ही करतो कारण गज नृत्य असते त्याला गज नृत्य म्हणतात चपई नृत्य हे हल्लीच पण त्याला खरं मुळात नाव म्हणजे गज नृत्य पण अजूनही जुने लोकांचे काय गज आहे काय आनंद आम्हाला म्हणजे माझ्या जातीबद्दल मला सांग म्हणजे ते काय नेमकं नृत्य असतं म्हणजे आम्हाला थोडंसं असे की शिक्षक काय माहिती म्हणजे आपल्या त्या समाजाप्रमाणे ते एक म्हणजे मेहराव असतो म्हणजे ड्रेस करायचा आणि ढोल असतो थाळी असते वाजवायची म्हणजे ती ताला असतो जसं आम्ही कसं हार्मोनियम आपले पकवाच हे जे तिघांची साथ जर एक झाली तरच ते सर्व होणार बरोबर तसं ते सुद्धा चांगलं हवं तरच यांची पावलं उचलणार आणि त्या याच्यावर मग ते गज नृत्य करायचं मी पण स्वतः करतो ना त्याच्यात काय मग आता गज नृत्याचा फायदा दशावतारामध्ये लंगार नृत्य करताना झाला का काय माहितीये लंगार नृत्य आणि गज नृत्य खूप फरक आहे फरक काय माहितीये हे अगदी तालबद्ध असत आणि आपल्या समोर किती प्रेक्षक आहे समजा 100 प्रेक्षक असले तर 200 डोळे आपल्याकडे आहेत दशावतार ते सवाल केलं गज नृत्य केलं म्हणून तो दशावतारात लंगार नृत्य करील हे मी तर तुम्हाला सांगू शकत ते वेगळा विषय वेगवेगळा आहे त्या वेगवेगळ्या चालीप्रमाणे याला मार्गदर्शनच मला घ्यावंच लागणार दशावतारात गुरु हवा आणि त्याला काय गरज नाही कसं आहे म्हणजे आपल्या पिढी जातच आहे ना ते पिढी लहान मुलापासून म्हणजे ते आता आम्ही समजा आहोत आमची लहान मुलं आहेत आम्ही काय करतो ते बघतात उद्या सकाळी ते सुद्धा तेच करणार आहे कारण त्यांच्या नसातच ते बदल असत पण हे तिथे आपला ठसा उमटवायचा आहे बरोबर नवीन जाऊन त्या क्षेत्रात म्हणजे आपलं वर्चस्व निर्माण करायचं आहे म्हणजे अभ्यास करायला अनुभव पाहिजे अनुभव सारखा गुरुच नाही काका सगळ्या गोष्टी खूप छान तुम्ही मांडतात म्हणजे दशावतारचा खऱ्या अर्थाने कस तुम्ही पूर्णपणे या मुलाखत सत्र दरम्यान लावतात आणि खूप सुंदर प्रेझेंटेशन तुमच्याकडून मावाला ऐकायला मिळते वेगवेगळे अनुभव येत आहेत तुम्ही त्या समाजाबद्दल भरभरून बोलतात आणि वारंवार सांगतात की मला अभिमान आहे मी त्या जातीमध्ये जन्माला आलो याचा मला सार्थ अभिमान आहे खरं तर आपण जर बघितलं तर तुमच्या घरातली एक वेगळी बोली असते बरोबर आणि दशावतारची पौराणिक भाषा असते पौराणिक असते मग हे कसं मेंटेन करता हे कसं तुम्ही ऍडजस्ट करता प्रश्न तुमचा अगदी बरोबर आहे कारण आमचं घरातलं राण आहे म्हणा बोली चालली आणि दशावतार करणं म्हणजे हे शक्य कस काय माहिती याच्यामध्ये आता आमचं राण आहे म्हण हे म्हणजे हे पिढीच्या झालं म्हणजे जन्माच झालं हो बरोबर का आता बघा जन्माला आल्या आल्याच मुलगाही आलेच नाही तिला लेता येत नाही ना म्हणजे शिक्षण घ्यावं लागतं आणि शिक्षण घेतल्याच्या नंतर अकार काय पाहिजे ते लिहू शकतो म्हणजे शिक्षणाप्रमाणे तसं सुद्धा हे दशावतार हे शिक्षणच घ्यावं लागतं हे आमचं तो बाबा दुसऱ्या म्हणजे त्याच्यासाठी काय करायला हवं आपलं जर नॉलेज वाढायला हवं भाषा सुधारली पाहिजे तर वाचन करायला हवं तर नाहीतर आपलं इकडं तिकडं म्हणजे कुठेतरी शब्द अडकणार बरोबर त्याच्यानंतर आपल्यापेक्षा जो म्हणजे जे काही दशावतारी नाटक आहे आपले सहकारी कलाकार ज्या ज्या ठिकाणी सादर करतात आवर्जून तू बघितली पाहिजे तो काय बोलतोय तो कसा बोलतोय आणि हे ज्याच्या अंगात असतो ना तोच साध्य करून घेतो म्हणजे त्याला आवड आहे त्याला एक म्हणायचं का आवड ज्याला नाही म्हणजे सवड नाही त्याला आवड नाही आवड असेल तर सवड मिळेल म्हणजे ती आवड पण बरोबर सवड मिळते काका तुम्ही खूप सुंदर या प्रश्नाचं मला उत्तर दिलं खूप छान तुमचं स्पष्टीकरण आहे मी असं ऐकलंय की अजूनही तुमच्याकडे म्हणजे तुमच्या घरात गाड्या आहेत पण तुम्हाला गाड्या चालवता येत नाही टू व्हीलर वगैरे
तुम्ही अजूनही एसटी न क्रॉस करता म्हणजे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ हा तुमचा सारथ्य करत असतो आणि गावोगावी तुम्ही त्यांच्या माध्यमातून आजही फिरत असता. आजही तुम्ही स्टुडिओ मध्ये आमच्या आला ते सुद्धा राष्ट्रीय परिवहन महामंडळाच्याच गाड्या आहेत. एसटी महामंडळाच्याच गाड्या. माझ्या आता त्या गणपती गजाननच्या पुढे माझ्या कुलदेवतेच्या आशीर्वादाने किंवा पूर्वजांच्या पुढे तसं काय गाड्या आहेत काय आमच्या मुलग्याच्या आहेत पुतण्याच्या आहेत काय आणखी घरात आहेत पण मला ते शक्य झालेले नाही. मी त्या गोष्टीपासून दूरच राहिलो. तेच माझ्या जीवनात मला साध्य करता आलेलं नाही पण इच्छा आहे अजूनही मी ते करणार करणार म्हणजे इच्छा आहे. इच्छा असेल तर मार्ग सापडेल. इच्छा चांगली आहे मार्ग जरूर मिळेल. इच्छा वाढली तर मार्गच मिळणार नाही का. तर काय झालं मग आता काय मला गाडी चालवता येत नाही मग एसटीचा प्रवास. आता एसटीचा प्रवास म्हटल्याच्या नंतर काही एसटी वेळेवर हजर होती सांगता येत नाही काय. मला आता दोनच्या बसनं जायला हवं म्हणजे दोन वाजता मी पाऊन वाजता जर घरातून बाहेर पडलो आणि नेमकी दोनची बस जर त्यावेळी साडेतीनला आली तर आणि जायचं आहे आम्हाला कुठे गोव्याला जायचं कुठे आता म्हणजे मळगाव जर गाडी येणार तर त्या स्टॉपवर तिथे जायला पाहिजे शक्य होणार का. मग मी काय करतो साडेबाराला घरातून बाहेर पडतो. कारण दशावतार आहे भाऊ माझ्या एकट्यामुळे तिथे दहा माणसं थांबून राहणार. तिथे काय आम्ही काही सावली केलेली आहे झाड आहेत त्या रस्त्यावर होणार आणि ती तप होणार कुणामुळे माझ्या एकट्यामुळे. आता मला जे काही वाहन नाही चालवत आहे तिकडे त्यांची चुकी नाही त्यांची चुकी आहे का ही माझी चुकी बरोबर. मग काय मी आधीच बाहेर पडायची आणि आधी आहे पण एसटी महामंडळ सुद्धा जे काय म्हणजे आपले कर्मचारी आहेत ना ते सुद्धा ते आपल्याला कधी असे वाईट पुढे झाले. मी धावत जर येतात दिसलं ना तरी ते गाडी थांबवायचे या 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 म्हणजे सगळेच होत काय फक्त काय म्हणतात प्रवास नाही एसटीचा त्याच्यामुळे आज तुम्ही भेटला तुझ्या ते भेटले सगळे. खरं तर एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचं अधिकाऱ्यांचं खरंच मोठं योगदान आहे दशावतार लोककलेला. कारण दशावतारांचे पेटार केले तरी एसटी महामंडळाने सुद्धा वाहिलेली आहे. अजूनही जर दशावतार कलावंत जर कुठच्या म्हणजे एखाद्या बस थांब्यावर जर उभा असेल काय तर एसटी किती जरी गर्दी असली असेल तरी सुद्धा कर्मचारी थांबून त्याला घेतात तिथपर्यंत घेऊन जातात ते खरे उपाय. काका खूप सुंदर मला तुमच्या काही काही मुद्दे ना इतके भारी वाटले की खरंच एखादा माणूस किती चांगला विचार करू शकतो असं मग तुम्ही मुद्दा उपस्थित केला की माझ्यामुळे दहा लोकांची तिथे खोळंबणूक होता का म्हणे म्हणून मी आधी हे सगळं केलं पाहिजे. पण काका जर आपण तुमच्या पूर्णपणे जीवनाचा अभ्यास केला तर तुम्ही आता मगाशी मला सांगितलं मी मेंढ्या पाळतो मग ते करून हे सगळं मॅनेज करताना सगळी तारेवरची कसरत असते. आता सध्या मी एकशे दशावतारमध्ये एकशे दशावतार महाडेश्वर आणि आमचे म्हणजे काका असं सहाय्य म्हणजे सध्या तेच सगळं ते म्हणजे बॅकग्राऊंड पाहिजेत ना कुठल्याही गोष्टीला आणि अनुभवी कलाकार आमचे वेतुरकर काका आहेत त्यांच्या सहवासात मी सध्या एकशे दशावतार नाट्यमंडळ खरं नाही करतो. पण अजूनही मी काय करतो तर आता आमची मुळ आहे हो कसं आहे माहिती सर्वांनी जर एकच धंदा केला तर पोट भरणं मुश्किल होतं बरोबर. थोडेसे मुलगे कामाला कुठे कुठे बाहेर जातात त्याच्यानंतर मी घरी असतो सकाळचा काय माझं रोज घरी येणं आणि घरी आल्याच्या नंतर मग काय मी अर्धा दिवस आमच्या त्या शेळ्याच्या म्हणजे सोडतो. दुपारी 3 वाजता यायचं आंघोळ करायची पुन्हा आपलं म्हणजे सुचिरभूत झालं तो परिधान चाल. पण राहणे माणे म्हणजे हा शेळ्यांचा व्यवसाय म्हणजे तुम्हाला माहीत आहे हो का. पण एवढा सुद्धा व्यवसाय करून मी माझा स्वतःचा वैयक्तिक बाहेर पडता राहणे मान स्वच्छ आणि सुंदर त्याला कारण आहे हो. हे सर्व आमचं घरच रामायण पण 4 लोकांमध्ये जाताना आम्ही बाजारात जात नाही तिथे एक यात्रा आहे कार्यक्रम आहे आणि त्या कार्यक्रमाला वेगवेगळे वेगवेगळे गावावरून कोणाचे अशी लोक येतात. मग त्या ठिकाणी आपण घाणेरडे जाणं एक कलावंत आम्ही आहोत कलाकाराची प्रत्येकाला स्वाभिमान पाहिजे. काका खूप सुंदर म्हणजे कलावंत हा खरं तर प्रबोधनकार असतो तो प्रबोधन करत असतो. तुम्ही जरी विलन साकारत असतात खलनायक तर तुमचा वध का झाला हे नंतर नाटकाच्या शेवटी ते सांगितलं जातं आणि त्यातून प्रबोधन होतं त्याचं विश्लेषण शेवटी असतं आणि हे सगळं जर आता आपण बघितलं तर काका या ठिकाणी तुम्ही विनोदी भूमिका सुद्धा करता पण अलीकडे काही कलावंत जे आहेत त्यांचा विरोधाचा स्तर घचलेला आहे अशी
एक वेगळी री रसिक प्रेक्षकांकडून ऐकायला आपल्याला मिळते की बाबा हे खूप खालच्या लेवलचं बोलतं, ज्याला आपण म्हणजे मराठी साहित्यामध्ये विनोदाच्या प्रकारामध्ये कमरे खालचा आपण जो म्हणतो थोडस आंबट विनोद, तुम्ही जर तशा तर प्रबोधन म्हणता तर हे तुमच्या प्रबोधनामध्ये आहे का? नाही, काय दशावतार म्हणजे लोकांवर प्रबोधन करणं, आम्ही लोकांपर्यंत सुसुस्तुती घडवतो, त्यांना कसं वागावं, देवतांची भक्ती करायचं काय होतं, एखाद्या गरीब दाम्पत्याचे त्याचे आधार होतात तर शेवटी भगवंत त्याच्या पाठीच्या त्याला सावून घेतो, असं करायचं नाही काय म्हणजे, जेणेकरून समोर बसणारे प्रेक्षक हे आपले परीक्षक आहेत, प्रेक्षक वर्ग हा कलाकाराचा परीक्षक, कारण कलाकाराचा कलेचं मोजमाप त्यांच्या हातात आहे, आमच्या नाही, किती कोणी काय केलं तो अमित भूमिका सादर केली त्याने चांगली केली नाही तर तो अमुक ठिकाण तो अमुक तो शब्द बोलला तो उपयोग नाही, हे कोण ठरवणार, ते ठरवणार आम्ही नाही, आम्ही आम्हाला आम्ही स्वतः तरी माणसांना कधी मी करतो ते वाईट म्हटलं आहे, आणि जर स्वतःची चूक जर स्वतः मान्य केली असती तर न्यायालयाची गरजच नव्हती, हो काय उपयोग आहे, तर हे जे असे प्रकार होतात ते तसे करू नये, कारण कला आहे ही पौराणिक कला आहे, हे आजची नाही, याच्या मागे याच्या पुढे चालणार, आम्ही कलाकार संपणार कला संपणारी नाही, ही परंपरा आहे, मग त्या परंपरेला डाग लागेल तसं कोणत्याही कलाकाराने करू। पण काका तुमचेच कलावंत असं सांगतात की आम्ही रसिकांसाठी हेच करतो म्हणून, काय माहिती रसिकांसाठी आहे पण रसिकांना कितपर्यंत ते आवडतंय, म्हणजे काय रिपोर्ट काय येतोय आपल्यापर्यंत, हे ज्यावेळी आपल्याला ऐकायला मिळतं त्यावेळी काय म्हणजे रसिकांना ते आवडतच आहे, त्याच्यात बघा 100 रसिक असणार, 100 नाही काही ते आवडत नक्कीच नाही, पण मला असं वाटतं की त्याच्यातले 5 जणांना ते आवडतात, 5 जणांना ते आवडलं म्हणजे 100 त्या 5 मापामध्ये बसणार नाही मग, असं ते युक्तिवाद मांडतात, हा युक्तिवाद बरोबर आहे का? बरोबर आहे, असं चांगलं असेल ते करायचं, म्हणजे कसे आंबट कसे म्हणजे जे वायफळ आहे ते आपण कधी करायचं, म्हणजे तुम्ही संकासुर करता, आता काही संकासुरांची जर आपण सादरीकरण करण्याची जर नावं घेतली तर त्यामध्ये आपले अनिल गावंडकर काका आहेत, सुंदर संकासुर सादर करतात, त्यानंतर अलीकडच्या काळामध्ये बाबा मेस्त्री सुद्धा संकासुर करतात, ते सुद्धा त्यांचं सादरीकरण सुद्धा खूप छान असतात, सगळ्या ठिकाणी ते करत नाही, खावलीमध्ये गावामध्ये मग हे कुठेच, किंवा आमचे साठम काका आहे सुंदर साठम काका, पप्पू साठम काका यांचं सुद्धा संकासुर मी बघितलेलं आहे, त्यांचं सुद्धा सादरीकरण खूप छान असतं, म्हणजे विनोदी करता म्हणजे विनोद सादर करता येतात, त्याला काही कमरेखालची भाषा वापरायची गरज नाही, विनोद आता काय म्हणजे विनोद म्हणजे एक मजा आहे, आणि विनोद म्हटल्याच्या नंतर प्रेक्षक वर्ग सुद्धा अगदी आवर्जून म्हणजे जरा सरसरी झाला पाहूया चांगला आहे, पण त्यांच्या मनात वाईट जाईल असा विनोद करायचा, समोर तरुणोतरी मुले असतात, म्हणजे दशावतार लोककला ही अशी लोककला आहे जी आपण चार चौघांमध्ये बोलून बघू शकतो, म्हणजे कोणत्याही प्रकारची तिथे बंधनं नसतात, मुक्तपणे असतं, आणि हे सगळं देवाच्या परिसरामध्ये असतं, मग अशा परिसरामध्ये तुमच्यातले काही कलावंत जर अशा प्रकारचा व्यभिचार करत असतील तर तुम्ही जवळपास 24 दशावतारामध्ये काम केला, तुम्ही याच्याकडे कसं बघाल, काय माहिती हा प्रश्न तुमचा योग्य आहे, शेवटी याला उत्तर देताना सुद्धा म्हणजे जे काय दिसतं बोलणं हे कठीण आहे, कारण ही एक आमची कलाकारांची बाध्यता, त्याच्यात आमच्यात तर समजा जर काय एकमेकाचं ते हे करण्यापेक्षा प्रत्येकाने ते कळलं पाहिजे, प्रत्येकाला मी काय करतोय कितपर्यंत चांगला आहे आणि या लोकांना किती बरं वाटते हे प्रत्येकाने ठरवायचं, दुसऱ्याने सांगून नाही, सांगल्याच्या नंतर त्याच्यावर आम्ही बोट ठेवलं काका, आम्ही त्याला म्हणजे असं मी त्याला वाईटही म्हणू शकत नाही, आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे आवर्जून सांगण्याचं महत्व म्हणजे हे सगळं श्रेय कुणाचं असेल दशावतारात मिळण्याचं, तर आमच्या गावचे माजी सरपंच पांडुरंग अजूनही ते मला साथ देतात, आता तरी मी इथून फोन केला की आम्ही त्या दादा म्हणतो दादा असे असे माझ्या प्रवास त्याच्यात म्हणजे पुढाकार आहे आणि मला डायजेस्टी नाही काय करतात त्याचे स्वतः गाडी घेऊन काका त्यापर्यंत आपण बघूयाच, पण तुमचा एक मगाशी मी जो प्रश्न विचारला त्याचं उत्तर तुम्ही छान दिलात, आपण असे पाहावे आपण तुमचं तुम्ही बघा काय योग्य काय अयोग्य ह्या ठरवण्याचा अधिकार माझ्याकडे नाही, त्यामुळे मी त्याच्यावर भाष्य करणार नाही, आणि असं म्हणून तुम्ही बदल दिलात प्रश्नाला आणि वेगळ्याकडे झुकण्याचा प्रयत्न केला, म्हणजे दशावतारामध्ये हे सुद्धा महत्वाचं असतं बदल देता येणं, तुमचं म्हणणं काय?
नाही खरंच आहे काय माहिती ह्या गोष्टी प्रत्येकाने कसं राहायचं हे ज्यांना त्याने ठरवायचं मी काय करतो हे स्वतःच्या मनाला पटत का ह्याचा आधी विचार करायचा आणि ते दुसऱ्याने सांगणं म्हणजे बरोबर नाही ही एक बांधिलकी असते आपुलकी असते प्रेम असते त्याच्यामुळे ते एकमेकाला दुरावले ठीक आहे काका यानंतर तुम्ही दशावतारामध्ये खलनायक करता कोणकोणत्या भूमिका तुम्हाला करायला आवडतात म्हणजे विशेष करून मला नावं सांगा त्या भूमिकेची जसं की रावण असेल कंस असेल आता दशावतारामध्ये एक म्हणजे पात्रातले दान एक म्हणजे कशी एक जोश भूमिका आहे म्हणजे पहिल्यापासून ती एकदम खलन आहे म्हणजे उच्च एनर्जी पाहिजे आणि मजा येते ती भूमिका त्याच्यात एखादा ऋषी म्हणजे चांगल्यापर्यंत उच्च दर्जाचा दास राजिष्ट असा किंवा एखादी अशी म्हणजे विनोदी राजपाल सात्विक म्हणजे वा छान म्हणजे आता राजा म्हटल्याच्या नंतर काय म्हणजे राजा शब्दाचा अर्थच वेगळा आहे मग र म्हणजे रजत ज म्हणजे जतन याचा विचार करून जाणार रयतेचा रक्षण जतन केलं तो राजा म्हणजे तो कसा हवा हे आधी चित्रीकरण आपल्या नेत्रासमोर आपण ठेवलं पाहिजे आज बाबा मी राजपाट म्हणजे मी मिलन करतो फलनाय करतो पण आज मी राजपाट आहे त्या सर्व बाजू बाजूला ठेवल्या आणि ते जे अभाव आहे किंवा त्याची जी गोडी आहे त्या गोडीनं चाललं पाहिजे म्हणजे अशा अनेक भूमिका आहेत मजा वाटते करायला का पण तुम्हाला मी पहिल्यापासून आणि शेवटपर्यंत माझं उत्तर प्रश्नच एकच असतात आपल्या बरोबर जे कलाकार जर चांगले असले तर तुम्ही कोणतीही भूमिका त्यांच्या सहकार्याने सादर करू शकता आणि ते जर आपल्यापेक्षा जर कमी दर्जाचे असतील काही उपयोग होणार नाही म्हणजे नेहमी प्रतिस्पर्धी आपल्यापेक्षा उच्च असला पाहिजे तो सुशिक्षित असला पाहिजे चांगला असला पाहिजे आणि त्याच्यातून त्याच्याकडूनच आपल्याला जे काय हवं ते मिळणार आहे आणि आपण सुद्धा अभ्यास केल्याच्या नंतर त्या प्रतीचे होऊ शकतो काका आपण 24 वर्ष संसार आणि दशावतार सांभाळतात मग तुमच्या परिवारातल्या लोकांनी तुम्हाला मदत कशी केली आता बघा आमचं म्हणजे आता हे शिक्षण झालं आता आमच्या समाजातले मला वाटत आता 100 पैकी 100% सुद्धा लोक सुशिक्षित आहेत चांगले शिकले बीकॉम बीए मोठमोठ्या पदवीला आहे आणि चांगलं आहे छान आहे पण त्यावेळी आम्ही ज्यावेळी त्या वयात होतो त्यावेळीचा कालखंड तसा नव्हता खडतर होता कारण आमच्या समाजाला शिक्षण नको होतं कारण आमचा व्यवसाय काय शेळ्या राखणं गुरं राखणं हा व्यवसाय आता समजा ही जर मुलं आमच्या शाळेमध्ये आले हे कोण पाहणार आणि आम्ही जर हे पाहायला गेलो तर इतर काही रीतिरिवाज आहेत म्हणजे ते करण्यापेक्षा जरा तुम्ही म्हणजे त्यांना या बाजूला काय मग आम्हाला जे म्हणजे आम्ही जे काय लग्न झालं आमचं काय झालं ते काय एक दुसरी तिसरी एवढंच पुरत त्यांना सही सारखी करता येते न करता येते मग अशा असुशिक्षित माणसाला समजावून घेऊन हे करणं म्हणजे डोईजन म्हणून एक म्हण आहे एखादी व्यक्ती जन्माला येते वेळी हुशार ती म्हणून येते त्याच्यानंतर ती संस्कृतीने वाढते पण त्याला जर तिच्या आई वडिलाची साथ असेल हळूहळू पुढे जाऊ शकते आई वडील भावंडांची लग्न झाल्याच्या नंतर बायकोची साथ आली तरच नवरा कीर्तीचं शिखर गाठू शकतो आणि मुलं झाल्याच्या नंतर त्याला त्याच्या सहपरिवाराची साथ आली तरच तो एखाद्या अशा म्हणजे ठिकाणी कुठेतरी जाऊन तो ताटमध्ये बसून बोलू शकतो कारण संसार यातनासारख्या अगदी कठीण यातनाच नाही आणि त्या जर एखाद्याच्या मागे जर लागल्या तर शाळा सुद्धा वेळा पिसा बनते मग याच्यातून ह्या असुशिक्षित माणसाच्या मनावर प्रबोधन करून त्यांचं मन वळवून ही संसारूपी नौका कशी तिराला लावायची फार मोठं अवजड आहे मी काय केलं मला तर दशावतार करायचं आता दशावतार करायचे मानधन मिळतं तेवढ्यात मानधनात काही आमच्या कुटुंबाचाही उदरनिर्वाह होऊ शकत नाही बरोबर मग त्याला काहीतरी दुसरा जोडधंदा पाहिजे मग तेही करायचं आणि ह्या सगळे म्हणजे बायको म्हणा त्या मनावर परिणाम केले ती पण तिने मला योग्य साधने अजूनही देऊ शकते तुम्ही जावा आणि माझी मुलं सुद्धा मला सांगा की बाबा तुम्ही जावाच त्यांना आपले स्वाभिमान आहे आता तरी मी नाटकाला गेलो रात्री 2 वाजता जरी फोन केला रे मी अमके अमुक ठिकाणी गाडी नाही आता काय करतो
तर माझा थोडा मुलगा तू गाडी घेऊन रात्री दूर आता सुद्धा आहे त्याबद्दल आमची आपुलकी प्रेम आणि हे सर्व घडतं कुणाबद्दल आपण चांगला तर कुटुंब चांगलं जो प्रमुख असतो ना प्रमुख तो खरा आणि प्रमुख जर जन्मला तर बाकीच काही सगळ्याच बाबतीत म्हणताय का नाही नाही सगळ्या बाबतीत नाही प्रत्येक मी सगळ्या बाबतीत आमच्या बाबतीत काय म्हणून मी ते प्रमुख पण म्हणजे कुटुंब चालक घेऊ म्हणजे काय करायचं कुटुंबाला कसं समजावण्याचं चांगल्या मार्गाकडे कसं घ्यायचं हे स्वतःच मी माझा मेंदू करतो म्हणून त्याच्यातून मला सर्व साध्य मी खरंच काय तुमच्या परिवारातल्या सगळ्या सदस्यांना धन्यवाद देईन कारण तुम्हाला त्याने या प्रवाहामध्ये येण्याची संधी दिली आणि त्यामुळे तुम्ही मुक्तपणे या प्रवाहामध्ये संचार करू शकला तुमच्यासारखा एक अष्टपैलू कलावंत या रंगभूमीला मिळाला आपण बरीच वेळ चर्चा करतोय खूप रंगतदार चर्चा होते आणि तुम्ही खूप छान उत्तरं देत आहात या सगळ्यानंतर कुठेतरी थांबणं गरजेचं आहे आणि ते थांबलं पाहिजे म्हणून अंतिम प्रश्न तुम्ही 24 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये अनेक अनुभव घेतलात मग त्यामुळे या अनुभवाच्या अंती तुम्ही लोककलेविषयी किंवा आमची दशावतार लोककला अजून चांगली व्हावी दशावतार लोककलेला अजून चांगले दिवस आहे यावे आता आहेतच अजून चांगले दिवस अजून चांगले दिवस यावे याबद्दल काय सुचवा दशावतारी कला ही आपली परंपरा आहे आजची नाही कारण दशावतार म्हटल्याच्या नंतर आमच्या कोकणचं भूषण आहे बरोबर भूषण प्रत्येक गावोगावी जत्रा सादर करणं त्या ठिकाणी आमचं पेटायला आणि ते केल्याशिवाय आमचं वार्षिक जे आहे ते पूर्ण होत नाही बरोबर म्हणजे जी आजची कला आहे परंपरेनुसार चाललेली कला आहे आता परंपरेनुसार त्याच्यातून कलाकार घडवणं कलाकार घडणारच कारण ही सर्व विश्वनियंत्याचीच कृपा आहे आता त्याला जे कोण हवे आहे तो नेमके तिथे घेऊन जाणार हो तुम्ही म्हणणार आज यावर्षी छटेरा कुठे आहे तिथे आहे पण नाही केव्हा काय बदल होईल कारण मी तिथे हवा आहे ना त्याला फक्त आटो बरोबर घेऊन जाणार तर अशी परंपरा चालू राहिली पाहिजे आणि प्रत्येकाला ह्या क्षेत्रात येते आणि काम करते की स्वाभिमानानं ताट मानेन की प्रेक्षकांचं मन दुखू नये प्रेक्षकाने आपला प्रतिसाद दिला पाहिजे आणि आपल्या परीने तो कसा आता हे हाल आहे आपला आताची काही पाचही बोट सारखी नाही त्यावेळी सर्वच काही कलाकार सारखे नसतात किंवा परमेश्वराने सर्वांनाच काही ज्ञान सारखं दिलं तरी सुद्धा एकमेकाला सांभाळून घेऊन तो गाडा चालवणं हे महत्वाचं आहे आणि तो जर सांभाळून घेऊन जर गाडा हे कुटुंबच आहे दशावतार म्हणजे तर दशावतार मंडळ म्हणजे आमचं कुटुंबच आहे आणि ते कुटुंब जसं आमचं घरचं कुटुंब प्रत्येक एकाला सदस्य कोणतरी आमच्या घरच्या सुद्धा माझा एक वाईट गुणाचा असतो त्याला काय टाकून द्यायचं आहे त्याला पण सांभाळून घ्यायचा की तो शाळा असेल तर त्याला आपली चूक कळणार की मी हे केलं ते बरोबर नाही होतो ह्या लोकांनी मला साथ दिली म्हणजे मी कुठेतरी चुकलो होतो पण ते त्यांच्याने मनात जर धरता सुद्धा मला साथ दिली का अशा पद्धतीने जर हे चालेल ही आपली परंपरा कमी पडणार नाही ही यशाच्या शिखराकडे जाणार आणि दशावतार हे दशावतारच याच्यासारखी चांगली सुंदर सोज्वळ कला नाही आणि मनसोक्तपणे राहायचं म्हणजे दशावतार खरोखरच म्हणजे कितीतरी संसाराच्या दशावतार मंडळात आपण बसल्याच्या नंतर किती म्हणजे आम्ही ज्यावेळी कलाकार म्हणून जातो आपले गजेकडे जात बसल्याच्या नंतर आपल्या घरी येऊन कितीतरी म्हणजे एक मनस्ताप की बाबा माझं ते नाही आहे माझं हे नाही आहे हे असं पण त्या मंडळात जाऊन बसल्याच्या नंतर आपल्या बॅजेकडे सगळ्या घरच्या म्हणजे काही जे ह्या अडीअडचणीच्या गोष्टी असतात ते विस्मृत होतात आणि त्याच्यात आपण रममाण होतो त्या गणपती गजाननाची बुद्धीची देवता कुणाला केव्हा चतुर्भुज करेल काय करेल याचं नेम सुद्धा सांग सर्व त्याचे जातात आहे हो कारण ओंकारच तो आधीच खूप सुंदर त्याचा अंतच लागलेला आहे खूप छान म्हणजे शेवटच्या प्रश्नाला सुद्धा काकाने खूप सुंदर उत्तर दिलं की आधी अंत म्हणजेच गजानन आहे म्हणजे ओंकार प्रधान आणि अशा गणपती हे सगळं आपल्याला स्फूर्ती देतो आणि त्यातूनच नवनवे कलावंत आणि दशावतराचा
आगेकूच सुरू आहे असं काकांचं म्हणणं आहे. काका तुम्ही या ठिकाणी आलात आमच्याशी मुक्तपणे गप्पा मारा. ह्या गप्पावर असताना काही काही गोष्टी ह्या व्यवसायावर किंवा जातीवर आलेल्या आहेत. मी पुन्हा एकदा या ठिकाणी मला बघणारे तुमच्या जातीतले काही बांधव असतील त्यांची जाहीर या ठिकाणी क्षमाही मागतो. तुमच्या जातीवर अशा प्रकारचा कोणत्या प्रकारचा असा आक्षेप वगैरे नव्हता, फक्त ह्या कलावंत कसा घडतो किंवा दशावतार कलावंत ही कशी समृद्ध कला आहे, कारण ती कोणत्याही जातीच्या लोकांना आपल्या आपल्यामध्ये अंतर्भूत करून घेते आणि एक वेगळं उत्तेजन देऊन तो कलाकार वेगळा कसा आहे हे सांगते. तुम्ही या ठिकाणी आलात, मुक्तपणे आमच्याशी गप्पा केला. ह्या गप्पा करत असताना वेगवेगळ्या प्रकारचे विचार तुमच्या आम्हाला ऐकायला मिळाले. एका चांगल्या कलावंताच्या बरोबर बघण्याचं बसण्याचं भाग्य मला प्रहारने दिलं, त्यामुळे मी प्रहारच्या वतीनं आपलं काका मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो. याही पुढे तुमच्याकडून उत्तमोत्तर भूमिका व्हाव्यात अशी श्रीचाचरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद.